लोकरे माझ्या गोष्टीचं नाव आहे गोड आला पण सिंह गेला। संध्याकाळची वेळ होती, आई साहेब आपल्या सच्च्यातून बाहेर बघत उभ्या होत्या। सोनेरी किरणाच्या प्रकाशात एक आवडव्य किल्ला, त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा। आई साहेब आपल्या तिच्या दंग होत्या, तिकडच्या मुलांचं हिरवं निशाण त्यांना बोचत होत। ते शुभ आला आणि म्हणाला, आई साहेब आई साहेब काय आपल्या मनात चूक? आई साहेबने सांगितलं की तिकडचं मुलांचं हिरवं निशाण आम्हाला भडकत आहे। शुभा म्हणाला, ते तरी आम्हालाही भडकत आहे। आई तिची इच्छा ती पूर्ण करायलाच हवी। आई साहेबने शुभाने आपल्या सगळ्या मावळ्यांना बोलून सांगितलं, सगळे जमा झाले। आता महाराज कोणती कामगिरी सांगतात त्यांनी कांट उकारली। महाराजांनी तोंडाने घेतला विचार सांगितला, सगळ्यांना विचारलं कोण जिंकले। नगड फारच अवघड होता। महाराजांनी शब्द टाकला आणि ताडकन एक माळा उठला आणि म्हणाला, मी जिंकतो हा कोंढा नगड। कोण होता हिम्मत बहादर गडी, तो होता तानाजी। तानाजी मानले महाराजांचा खेळकडे। तानाजी कोकणातले उरण या गावचा। तानाजी अंगा पुटाना भरणार होता। तानाजी आपल्या मुलाच्या रायबाचं लग्नाचं आमंत्रण करायला आला होता। शुभाला हे कळता शुभा म्हणाला, मी हे काम कोणा दुसऱ्याला कोणा तरी सांगतो। पण ताडकन तानाजी उठला आणि म्हणाला, आधी लग्न कोंढाण्याचं नंतर माझ्या रायबाचं। स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्नही बाजूला ठेवून दिलं। मधल्या रात्री तानाजी आपल्या पाचशे मावळ्यांसोबत गडाच्या खाली दरी जमा झाले। प्रवेश करायला फक्त दोन दरवाजे होते, सिंहच्या दबड्यासारखे। कोंढाण्याच्या किल्ल्याचा उदयभान नावाची रजपूत सरदार होता। येताना तानाजीने आपल्या सोबत घोडपड आणली होती, तिचं नाव यशवंती। यशवंती आपल्या नख्या भुकटीत चुकचुक उभ्या भुकटीलाही चुटकून बसतो। तानाजीने तिला दोरी बांधली आणि दिली उभ्या केड्यावर फेकून, पण दोन वेळा घोडपड खाली पडली आणि तानाजीला राग तो यशवंतीला म्हणाला, यशवंती आम्ही महाराजांना वचन दिले की आम्ही गड जिंकून आणणार। घोडपड बसली की कड्याला चिटकून। तानाजी आणि त्यांचे मावळे बराबर गड करून वर गेले। तेवढ्यात गडावरच्या पारेकांना मावळ्यांची चाहूल लागली। मुघल सैनिक आपल्या आपल्या तलवारी लढाई सुरू झाली। तेवढ्यात उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरला। तानाजी आणि उदयभान एवढ्या जोरात लढत होते की वाटत होत हे दोन ढग एकमेकांवरच आपटत होते। उदयभानचा डाव एवढा जबरदस्त होता की तानाजीची ढालच तुटली। आता काय, पण तानाजी डगमगला नाही, त्यांनी आपले फेटा काढून लागा की लढायला घात झाला। एकमेकांचा वार पडू दोघेही खाली पडले। मावळ्यांनी बघताच मावळे भागून पडायला लागले। सूर्याजीनी ते पाहिलं, गेला धाड कड्या जो ज्या दोराहून चढून मावळे आले होते दोराच त्यानं कापला आणि मावळ्यांना म्हणाला, आपल्या महाराजांना काय आपलं पाराभूत कावतून दाखवू, गड जिंकून दाखवा। आपच्या आईचं दूध प्यायला आता तर फिरा माघारी। सूर्याजीच्या शब्दांनी त्यांचे वीर संचारले आणि जोर जोरात लढायला लागले आणि मावळे विजयी झाले। महाराज आपल्या सज्ज्यातून बाहेर बघत उभेच होते। तेवढ्यात गडावर आग पेटलेली दिसली। महाराजांना भांडणी कळली, गड स्वराज्यात आला। मावळे जिंकले कारण की तशी खूप ठरलेली।
गण जिंकला रे जिंकला तकली कबूतर के गंज पेटवाई की मंग मत मंग दुसऱ्या दिवशी तानाजी आणि सेलार मामा उजेची भांडी सांगायला महालात आला पण बरोबर तानाजी नव्हता महाराजांनी आधीपणाने विचारले कुठे कुठे माझा तानाजी सूर्याजीच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि सांगितलं महाराज शत्रूशी लढता लढता आपला ताना स्वर्गात गेला महाराजांना धक्का बसला महाराजांना काय सुटे ना अरे अरे माझा तानाजी गेला गोड आला पण सिंह गेला बरोबर